म्हणजे बॉलिंग या मॅच मध्ये चाललेली आहे. फायनलच्या मॅच मध्ये बॉलिंग चालली आहे. अगोदरच्या प्रत्येक मॅच मध्ये फलंदाजांनी हाकार माजवलेला, या मॅच मध्ये आता गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेला आहे. नक्कीच वर्चस्व गाजवलंय, कारण आपण पाहायला गेलं तर तुरमळे संघाने नावे संघाला तसं पाहायला गेलं तर सहजगत्या या ठिकाणी आपण पाहतो की सहजगत्या पराभूत केलं होतं. परंतु या सामन्यामध्ये भातांपाडा संघाविरुद्ध खेळताना थोडीशी मी म्हणून की थोड्याशा पद्धतीनं का होईना परंतु संघर्ष करावा लागतोय. शेवटचे सहा चेंडू शिल्लक, 11 धाबांची गरज आणि या धाबा वाचवण्यासाठी आता मात्र गोलंदाज वापरण्यात येतोय तो मॅगी. मॅगी उर्फ मेघनाथ गायकरच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका. या षटकाराला भवनभाई मुकादम नगरसेवक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. काय फटका मारला बघा, आखूड टप्प्याचा चेंडू होता, वेट केला, जागा बनवली आणि धाडकन चेंडू दिला, घालवला तो डोंगरावर षटकारासाठी. नक्कीच भातांपाडाला कदाचित इशारा दिला असेल, डोंगर नसता तर गावातच गेला असता. जबरदस्त फलंदाजी आहे. का या फलंदाजाचं नाव घेतलं जातं, का सलामीला त्याला पाठवलं जातं, त्यानं दाखवून दिलंय. 5 चेंडू मध्ये आता 5 धावांची गरज. हे 2 चेंडू मिळन आले तर मजा येईल. आता नक्कीच हे 2 चेंडू जर खऱ्या अर्थानं आले मिळन तर नक्कीच मजा येईल. परंतु पाहतोय मेघनाथ गायकरनं बऱ्याचशा मैदानावर अशी किमया केले असं मला या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि यावेळेस पाहिलं जात आहे मागील चेंडू आखूड टप्प्याचा टाकला होता, यावेळेस मात्र आपण पाहतोय ब्लॉकल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. तो वेळेसा का होईना परंतु निराश झाला असेल, रागाने का होईना परंतु हा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तो मेघनाथनं. आणि अशा परिस्थितीत पाहतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. आपण पाहतोय 4 चेंडू 5 धावा. राजू शेट पाटील चषकावर कोणता संघ नाव करेल, परंतु हा चौकार जातोय केतनच्या माध्यमातून. माझे लाडू के बंदवायला या राजू पाटलाला, माझे लाडू के बंदवायला या राजू पाटलाला. आई नारपुली गावची गावडी. भातांपाडा वाले आता दोऱ्यावर आले आहेत. नक्कीच भातांपाडा तोऱ्यावर आले आपण पाहतोय. यावेळेस उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता केतन भातांपाडाच्या भातांच्या ग्राउंडवर. त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की पुढच्या नाईट मध्ये आम्ही पहिला क्रमांक पटकावू अशी त्याने आशा दिली होती मला. आणि तसं या ठिकाणी आपण पाहतोय त्याला पूर्णविराम कदाचित मिळेल, परंतु पाहतोय 3 चेंडू शिल्लक आणि एका कंपल्सरी धाब्याची गरज आहे, कारण कंपल्सरी चेसिंग आहे आणि एका धाब्याची गरज आहे. मी विनंती करेन आपल्याला सांगितलं जाईल तेव्हाच आतमध्ये जायचंय. खर तर अगोदरच थोडस अटॅकिंग फिल्डिंग सिली मिड ऑफला वगैरे एखादा खेळाडू लावला असता तर षटकार चौकार कदाचित थांबले असते. एक वेगळी टेक्निक ठेवायला पाहिजे होती तुरमाळेनं. नक्कीच वेगळी टेक्निक ठेवायला पाहिजे होती, कारण आपण पाहिलं सुरुवातीपासूनच ज्या ठिकाणी गॅप्स होत्या, ज्या ज्या ठिकाणी फलंदाजाला गॅप्स दिसत होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी फटके मारण्याचे प्रयत्न केले. ओ माय गॉड, आता दीपक पाटील गायकर म्हणतो चला आता जाऊया दर्शनाला. देवेंद्र याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटची अनिश्चित काय, क्रिकेटात थरार काय. बघा दोऱ्यावर गेलेले आता थोडेसे मागे आलेले आहेत. टिके बाळी साहेब खरंच अंगावर आता काटा आला शेवटच्या क्षणाला. नाही नक्कीच, पण आता या मॅच मध्ये कोणी जिंकू दे मात्र जिंकले ते क्रिकेट. नक्कीच जिंकले ते क्रिकेट, कारण आपण पाहिलं की 3 चेंडू मागे एक धावची गरज होती. ज्या वेळेस आपण पाहत होतो की जास्त धावांची गरज होती त्यावेळेस मोठे फटके मारले आणि आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय एका धावेची गरज असताना ही शर्ती पाहायला मिळते. हा नक्कीच बॉम्ब टाकायचे होते तेव्हा बॉम्ब टाकले. आता सुरीनी कत्ल करायचं आहे, आता सुरी थरथरत आहेत हात. आता सुरी मारताना अशी परिस्थिती झालेली आहे. एक चेंडू एक धावेची गरज आहे. केतन मुकादम बाद झालेला आहे, मात्र त्यांनी जबरदस्त अशी फलंदाजी संघासाठी केली. मात्र विजयाचा शेवटचा चौकार किंवा एक धाव मारून तो मैदानाच्या बाहेर येऊ शकला नाही. नक्कीच बाळाराम पाटील यांच्याकडून हा चेंडू जर का निर्धाव फेकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. का लावू नये, कारण निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर खरंच कळणार आहे की 50,000 मानकरी कोण आणि 1,00,000 मानकरी कोण. नाही नक्कीच, आणि अशा या मॅच मध्ये जर का चेंडू डॉट काढला आणि तुरमाळे संघानं जर का ही मॅच जिंकली तर तुरमाळे गावात आज जल्लोष होईल. आणि भातांपाडा संघानं जर का एक धाव काढली
तर मात्र भातांबाडा संघाच्या बाजूने जल्लोष होईल. या दरम्यान आमचे ढाबेवाले मामा शिवराम मस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. चला शेवटचा चेंडू, हाय टेन्शनची मॅच आहे. एक चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. धावा केल्या होत्या 25, करायच्या होत्या 26, धावा झालेत आता 25 आणि फक्त एक चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. शेवटचा एक चेंडू, आम्ही काही बोलणार नाही, जोरदार टाळ्या वाजवून यांना प्रोत्साहित करा. आणि ओ माय गॉड, फलंदाज धावची होतोय. नाता नाता.